हॅलो एवरीवन, आता आपण ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंगचं नेक्स्ट लेक्चर बघतो आहे. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण AWDचे थोडे बेसिक्स बघितले होते. सो आपण त्यामध्ये आपल्या हायरार्की डिस्कस केले, दॅट इज आपलं कॉम्पोनंट, कंटेनर, पॅनल, ॲपलेट, हे सगळं आपण बघितलं होतं. आता आपण काय करतो आहे, पुढचा पार्ट बघतो आहे. त्याचं आपण ज्या हायरार्कीमध्ये कॉम्पोनंटचं पार्ट जे आहे त्यामध्ये आपलं लेबल येतं, बटन, स्वे सॉरी लिस्ट, चॉईस, असे जे काय भाग येणार आहेत ते आपण सगळे इथं कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर हे करायच्या आधी मला सांगायचं सांगायला आवडतं की आपल्याकडं जे काही कंट्रोल्स आहेत ते आपण VB.NET मध्ये ऑलरेडी शिकलेले आहोत. लास्ट इयर जे आपले VB.NET जो सब्जेक्ट होता त्यामध्ये आपण सगळे शिकलेलो आहोत. याच्यामध्ये जे काही बेसिक थीम जी असेल ती सेमच असेल आपल्या जावासाठी. ठीक आहे, म्हणजे आपण जे VB.NET शिकलो आहे त्याचं फक्त एक रिवाईज टाईप हा असेल. ज्यांना VB.NET कन्सेप्ट ऑलरेडी सगळे क्लिअर आहेत त्यांना हा इतका काय टफ जाणार नाही. ओके, सो आपण केअरफुली बघायचं आहे आणि कम्पेरेटिव्ह स्टडी करायचं आहे. VB.NET आपण जे काय शिकलेले आहोत ते आणि हा आपला कम्पेरेटिव्ह स्टडी असायला पाहिजे. ठीक आहे, सो हा लेक्चर सुरू करायच्या आधी, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी VB.NET आपण जे काय कंट्रोल शिकलेले आहोत ते तुम्ही तुमच्या नजरेखाली घाला, मगच हा व्हिडिओ तुम्ही बघायला चालू करा. ठीक आहे, सो आपण आता चालू करतो आहे. आपला पहिला कंट्रोल आहे लेबल. आता आपण जनरली काय करतो, कुठलाही आपण एखादी वेबसाईट ओपन करी असेल किंवा लॉग इन वगैरे करतो आपण, तिथं असं डिस्प्ले केलेलं असतं बाबा युजर नेम, पासवर्ड. ठीक आहे, असं डिस्प्ले केलं असतं. आपण त्यावर काय क्लिक करू शकत नाही, काही नाही. ठीक आहे, फक्त डिस्प्ले पर्पजसाठी. ओके, सो दीज आर लेबल्स जे आपण जे डिस्प्ले करतो ना, युजर नेम असेल, पासवर्ड असेल, ते सगळे आपले आहेत, ते म्हणजे लेबल्स आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये ठीक आहे, मग आपण जे काय लॉग इन करताना आपण जे दिसतं आहे समोर, युजर नेम असेल, हां पासवर्ड असेल, ते दिसते, आपण ज्यावर क्लिक करू शकत नाही, जो फक्त आपण डिस्प्ले पर्पजसाठी वापरतो. दिस इज अ वन काइंड ऑफ लेबल. ओके, सो हे करत असताना आपल्याला महत्त्वाचं काय की याचा पर्पज आपल्याला कळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण आता फॉर्म वगैरे तयार करणार आहोत किंवा ॲपलेट तयार करणार आहोत त्याचा यूज कधी कुठल्या कंट्रोलचा कसा करायचा हे माहीत पाहिजे. ठीक आहे, त्यातला आपण पहिला कंट्रोल आपण बघतो तो म्हणजे लेबल. ओके, आता बघा, कॉम्पोनंट्स दॅट फॉर प्लेसिंग अ टेक्स्ट इन अ कंटेनर, म्हणजे आपल्याला टेक्स्ट टाकायचा आहे, फक्त डिस्प्ले करायचं आहे, त्यावर कुठली ॲक्शन घ्यायची नाही, काही नाही, त्या केसमध्ये आपण लेबल वापरतो. ठीक आहे, यूज टू डिस्प्ले सिंगल लाईन ऑफ रीड ओनली टेक्स्ट. ठीक आहे, आता आपल्याकडे दोन टाईपचे कंट्रोल्स आहेत, एक आहे ॲक्टिव्ह कंट्रोल, दुसरा आहे तो पॅसिव्ह कंट्रोल. आता ॲक्टिव्ह कंट्रोल्स म्हणजे काय, आपण ज्यावरती काही ना काही आपण ॲक्शन घेऊ शकतो. आणि पॅसिव्ह कंट्रोल्स म्हणजे काय की जे आपण कोणती ॲक्शन घ्यायची नाही. सो लेबल इज वन ऑफ द पॅसिव्ह कंट्रोल, कारण आपण त्यावर कोणतीही ॲक्शन घेत नाही. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. टेक्स्ट कॅन बी चेंज बाय अन ॲप्लिकेशन बट यूजर कॅन नॉट एडिट इट डायरेक्टली. हां, आता आपण जसं जनरली बघतो एखाद्या फॉर्मवरती आपण टेक्स्ट काय चेंज करू शकत नाही, पण काही असे इन्सिडन्ट्स असतात की जे आपण टेक्स्ट चेंज करू शकतो विथ द हेल्प ऑफ सम प्रोग्राम्स. ओके, सो लेबलच्या केसमध्ये आपण टेक्स्ट चेंज करू शकतो, टेक्स्ट चेंज करू शकत नाही असं नाही, पण ते आपण डिरेक्टली टाईप करू नाही शकत, आपण आपल्या प्रोग्रामतून ते करू शकतो. ठीक आहे, हा एक मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स आहे लेबलमधला आणि आपल्या टेक्स्ट टेक्स्ट बॉक्स किंवा आपण जे टेक्स्ट बॉक्स म्हणतो आपल्या VB.NET मध्ये त्याच्यामध्ये. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्सला आपल्या इथं टेक्स्ट फील्ड आहे आपल्या जावामध्ये, नंतर बघायचं आपल्याला ते पण. ठीक आहे, आता लेबलसाठी कोणकोणते कन्स्ट्रक्टर आहेत ते बघायचं आहे. ठीक आहे, पहिला कन्स्ट्रक्टर आहे तो म्हणजे एम्प्टी, किंवा पण त्याला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतो. ठीक आहे, आपला जो पहिला कन्स्ट्रक्टर आहे पहिला कन्स्ट्रक्टर जो आहे तो आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, किंवा त्याला एम्प्टी कन्स्ट्रक्टर सुद्धा म्हणतात. आता आपण ज्यावेळी हा यूज करतो ना त्यावेळी आपल्याला इथं फक्त एक स्पेस रिझर्व होती एका टेक्स्टसाठी. ठीक आहे, आपण इथं आपल्याला जे काय डिस्प्ले करायचं आहे ते आपण इकडे फंक्शनमधून करू शकतो. ठीक आहे, सेकंड कन्स्ट्रक्टर जो आहे तो आपला एक आपण स्ट्रिंग पास करतो, त्यामध्ये एक सिंगल पॅरामीटर आहे
याला आपण स्ट्रिंग पास करू शकतो, कंस्ट्रक्ट अ न्यू लेबल विथ स्पेसिफाइड स्ट्रिंग। आपण जो टेक्स्ट म्हणून पास करणार आहोत तो असेल आपला जे टेक्स्ट स्ट्रिंग असेल आपल्या लेबलसाठी, आणि हा लेफ्ट जस्टिफाईड असेल, म्हणजे बाय डिफॉल्ट तो लेफ्ट असेल। ओके, आता आहे जस्टिफाईड। लेफ्ट जस्टिफाईड म्हणजे काय? आपला त्यासाठी आपलं त्याचे एक्सप्लेनेशन तिसऱ्या लेबलमध्ये आहे, तर तिसऱ्या कन्स्ट्रक्टरमध्ये आहे। हा जो पॅरामीटर आहे आपला आय एन टी अलाइनमेंट, ठीक आहे, हा आपला जो तिसरा कन्स्ट्रक्टर आहे त्यामध्ये त्याचं डिफाईन केलेलं असतं। कन्स्ट्रक्ट्स अ न्यू लेबल दॅट प्रेझेंट्स अ स्पेसिफाईड स्ट्रिंग ऑफ टेक्स्ट विद इन विथ द स्पेसिफाईड अलाइनमेंट, म्हणजे आपण अलाइनमेंटमध्ये जो टाकू शकतो याचा, ठीक आहे, याचे आपले जे काय अलाइनमेंट आहेत ते आपण टाकू शकतो इथं। म्हणजे कसं, आपल्याला तीन प्रकारचे अलाइनमेंट आहेत, लेफ्ट, ओके, सेंटर, राईट, ओके, आणि सॉरी लेफ्ट राईट सेंटर, तीन प्रकारचे अलाइनमेंट आहेत, ठीक आहे। त्या अलाइनमेंट आपल्याला सेट करायचे असतील तर आपण ते करू शकतो आपला तिसरा कन्स्ट्रक्टर यूज करून। आता काही फंक्शन्स इथं आपण आहे दिलेले आहेत, जसं पहिला फंक्शन आहे की गेट अलाइनमेंट, ओके। आता गेट अलाइनमेंट काय करतं, गेट्स द करंट अलाइनमेंट ऑफ द लेबल। आता बाय डिफॉल्ट लेफ्ट आहे, आपण जे काय आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण यूज केले ते आपल्या इथं अलाइनमेंट आपल्याला दिसतात, ओके। सो त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत काय असणार आहेत, लेबल डॉट लेफ्ट, लेबल डॉट राईट, लेबल डॉट सेंटर। नेक्स्ट आहे सेट अलाइनमेंट। समजा आपल्याला प्रोग्राम थ्रू चेंज करायचे असतील, तुमची जी काय अलाइनमेंट आहे, ओके, तुम्हाला लेफ्टचं राईट करायचं आहे किंवा सेंटर करायचं आहे, त्या केसमध्ये आपण ते यूज करतो, ठीक आहे। नेक्स्ट आहे गेट टेक्स्ट, हा फंक्शन आहे, गेट द टेक्स्ट ऑफ द लेबल, ओके। आता नीट बघा, गेट्स द टेक्स्ट ऑफ द लेबल म्हणजे आपण जे काय लेबल टेक्स्ट डिस्प्ले केलं आहे तो आपल्याला पाहिजे असेल पुन्हा ड्राईव्ह करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। नेक्स्ट आहे सेट टेक्स्ट, सेट द टेक्स्ट फॉर दिस लेबल टू बी स्पेसिफाईड टेक्स्ट। आता जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आपला जो काय फॉर्म होती, आपलं युजर नेम किंवा पासवर्ड आपण जसं लिहिलेलं असतं ते आपण चेंज करू शकत नाही, पण तुम्हाला मी काय म्हटलं की तुम्ही चेंज करू शकताय कसं, प्रोग्राम थ्रू, ओके। त्यासाठी आपल्याला फंक्शन्स आहेत सेट टेक्स्ट, म्हणजे आपण सेट टेक्स्ट फंक्शन यूज करून आपला जो काय करंट आपण तुम्ही जे काय स्टेटमेंट डिस्प्ले केलं आहे तुम्ही ते चेंज करू शकता, ओके। आता हे करत असताना फक्त काय करायचं की ट्रिक्स कशा लक्षात ठेवायच्या, कारण प्रत्येक ठिकाणी सेट टेक्स्ट, गेट लेबल, सेट लेबल अशा गोष्टी आहेत। तर लक्षात घ्या, आपण ज्या लेबल डिस्कस करतो ते आपल्या फंक्शनचं नाव असेल सेट टेक्स्ट, ठीक आहे, आणि ज्यावेळी आपण इतर गोष्टी डिस्कस करतो त्या आपल्या फंक्शनचं नाव असेल लेबल, ओके। नेक्स्ट, हा आपला सिम्पल प्रोग्राम आहे आपल्या लेबलचा, ठीक आहे। आता आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की आपण एक साधा प्रोग्राम आपण व्हिडिओ तयार करून टाकला होता, इथून पुढचे सगळे प्रोग्राम्स आपण फक्त स्क्रीनशॉट टाकणार आहोत। एक प्रोग्राम आणि त्याचं आउटपुट, एक प्रोग्राम त्याचं आउटपुट, या स्टाईलला आपला प्रोग्राम असेल। हा सॅम्पल प्रोग्राम आहे, इथून पुढचे आपण जे काय सॅम्पल्स बघणार आहोत आपल्या प्रोग्राममध्ये त्यामध्ये आपण फक्त काय करणार आहोत, शॉर्टमध्ये जितका शॉर्टमध्ये इझी करता येईल तितका आपण प्रोग्राम करणार आहोत, ठीक आहे। हा एक इझी प्रोग्राम घेतला आहे आपण, ठीक आहे। आता बघा, दोन पॅकेज घेतलेत, पहिलं पॅकेज कोणतं आहे, एक आहे ॲपलेट, सेकंड आहे AWT, ठीक आहे। हे दोन पॅकेज कंपल्सरी असतात, त्यामुळे मग ते घ्यावेच लागतील, पुढे डॉट स्टार लिहिला तरी चालेल, ठीक आहे। त्यानंतर बघा, ॲपलेट टॅग यूज केला आहे, तिथे पॅरामीटर आहेत कोड, विड्थ आणि हाईट, जे तीन आपल्या कंपल्सरी पॅरामीटर आहेत ते आपण घेतलेले आहेत, ठीक आहे। आता बघा, लेबल प्रो काय आहे, तर आपला हा लेबलचा क्लासचा प्रोग्रामचं नाव आहे, एक्सटेंड्स ॲपलेट, म्हणजे ॲपलेटच्या सगळ्या प्रॉपर्टीज तो एक्सटेंड करेल। आता बघा, इथून पुढच्या सगळ्या प्रोग्रामला, मागच्या प्रोग्रामवर पण काय घेतलं होतं, ग्राफिक्स क्लास घेतलं होतं, पण इथं आपण काय घेतलं आहे, इनिट घेतलं आहे, ठीक आहे। मागच्या आपण पेंट फंक्शन यूज केलं होतं, इथं काय केलं आपण, इनिट केलं आहे। आता तुम्हाला जर ॲपलेटची लाईफ सायकल जर आठवत असेल तर त्यामध्ये बघा तुम्ही, इनिट हा फंक्शन सुरुवातीला येतो, बरोबर। आता इनिट म्हणजे काय करतं, इनिशियलायझेशन करतं, म्हणजे आपले बॉन्ड स्टेज नंतर जी येते ती, ठीक आहे, इनिशियलायझेशन करतं। आता इनिट फंक्शनचा यूज तुम्हाला इथं सहज करून जाईल, जे आपल्याला इनिशियल लेवलला ॲपलेटमध्ये जे सेट करायचं आहे, इन्क्लुडिंग तुमचे कंट्रोल्स दाखवायचे असतील, ठीक आहे, किंवा तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंड कलर सेट करायचा असेल, फोरग्राऊंड कलर सेट करायचा असेल, फॉन्ट सेट करायचा असेल, जे काय जनरल कॉमन सेटिंग ज्या असतील त्या तुम्ही इनिट फंक्शनमधनं करू शकताय, ठीक आहे। आता आपण काय करतो आहे, एक लेबलचा सिम्पल प्रोग्राम बघतो आहे, त्यामध्ये फक्त आपण लेबल डिस्प्ले करतो आहे, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या बेसिक, या तुम्हाला सगळ्या इनिटमध्ये करायचे, ठीक आहे। आता बघा,
इथं आपण काय करतो आहे, कन्स्ट्रक्टर यूज करतो आहे लेबलचा. आता बघा, पहिला कन्स्ट्रक्टर काय आहे, फर्स्ट लाईन लेबल इक्वल लेबल, लेबल वन इक्वल टू न्यू लेबल, म्हणजे आपला जो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे तो यूज केला. आता ऑब्जेक्टचं नाव काय आलं इथं, लेबल वन, दिस इज युअर ऑब्जेक्ट, ओके, लेबल वन डॉट सेट टेक्स्ट. आता बघा नीट बघा, आपण पहिला कन्स्ट्रक्टर यूज करतो आहे जो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, त्यामध्ये कोणतेही पॅरामीटर नाही आहे. आता आपण सेट टेक्स्ट, मगाशी जसं सांगितलं की आपण सेट टेक्स्ट यूज करून तुम्ही तुमचं टेक्स्ट चेंज करू शकता, या स्टाईलने आपण इथं लेबल वन डॉट सेट टेक्स्ट आपण मेथड यूज केली आणि काय पॅरामीटर पास केला, माय लेबल वन. ठीक आहे, माय लेबल वन. आता माय लेबल वन हे स्ट्रिंग आहे, हे कशाला सेट झाला, लेबल वनच्या टेक्स्टला सेट झाला. आता सेकंड लाईनला बघा इथं काय आहे, लेबल इक लेबल लेबल टू न्यू लेबल आणि डबल कोटमध्ये माय लेबल टू. आता म्हणजे काय, इथं आपण सेकंड कन्स्ट्रक्टर यूज केला ज्याला आपण एक पॅरामीटर आहे किंवा स्ट्रिंग पॅरामीटर म्हणतो तो सेट केलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर मेथड यूज केले ॲड लेवल वन ॲड लेवल टू. आता ए डब्ल्यू डीचा कोणताही प्रोग्राम असेल त्यामध्ये आपल्याला कंपोनंट जर ॲड करायचे असतील किंवा कंट्रोल जे ॲड करायचे असतील कोणताही असेल, त्याला आपण कंपल्सरी ॲड मेथड यूज करायची. ठीक आहे, ही ॲड मेथड प्रत्येक तुमच्या प्रोग्राममध्ये असणार आहे जे आपण आपल्या कंट्रोल्स ॲड करायला वापरणार आहोत. ठीक आहे, हे टाईप केल्यानंतर, हा प्रोग्राम टाईप केल्यानंतर हा प्रोग्राम सेव्ह करायचा आपल्या क्लासच्या नावाने. आता इथं आणखीन एक महत्त्वाचं काय होतं की हा पब्लिक पाहिजे. ठीक आहे, हा क्लास आहे तो पब्लिक पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण पहिला कंपाईल केला युझिंग जावॅक किंवा जावा सी लेबल अंडरस्कोर प्रो डॉट जावा. त्यानंतर आपण हा ॲपलेट व्ह्यूला टेस्ट करणार आहोत, सो ॲपलेट व्ह्यूअर लेबल अंडरस्कोर प्रो डॉट जावा टाकायचं आणि तुमचं हे जे आपलं राईट साईडला दिसतं आहे हा हा आपला आउटपुट असेल. ठीक आहे, आता आपलं आउटपुट माय लेबल वन माय लेबल टू या पद्धतीनं असेल. आता तुम्हाला जस्ट मी सांगितलं आता की लेफ्ट अलाईन पाहिजे, पण इथं डिस्टन्स सेंटर दिसतं आहे बरोबर. आता लेफ्ट अलाईन याचा ॲक्च्युअल मिनिंग काय आहे की ज्यावेळी तुम्ही लेबल डिस्प्ले करता असा एक ब्लॉक हा रिझर्व होतो. ठीक आहे, जो रिझर्व ब्लॉक आहे, ठीक आहे, हा समोरचा जो बॉक्स आहे हा रिझर्व ब्लॉक जो आहे त्यामध्ये ज्यावेळी तुम्ही लेफ्ट अलाईन म्हणता त्यावेळी हा कॉर्नरला येतं, राईट म्हणता त्या इथून स्टार्ट होते आणि ले राईट सॉरी सेंटर म्हणता त्या इथून स्टार्ट होते आणि राईट म्हणल्यानंतर इथून स्टार्ट होते असं असतं. ठीक आहे, पण ते आपल्याला जजमेंट असं ह्या केसमध्ये येत नाही. ठीक आहे, त्यानंतर आपला हा सिम्पल प्रोग्राम आहे, तुम्ही जसे कंट्रोल्स टाकत जाणार तसं वन बाय वन तो नेक्स्ट नेक्स्ट ॲड करत जाईल. समजा पुढचा अनेक कंट्रोल घेतला त्याच्या पुढे येईल. ठीक आहे, आता आपली जी विड्थ आणि हाईट आपण दिलं इथं, विड्थ आणि हाईट या दोन जे पार्ट दिलेत 200 बाय 200, सो ही लेंथ असेल 200 आणि ही लेंथ असेल 200. ठीक आहे, त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करणार. समजा आपण 300 घेतला असता तर पुन्हा इकडे एक्सटेंड झाला असता बरोबर, त्यामुळं ज्यावेळी तुमची लेंथ संपते त्यावेळी तो नेक्स्ट लाईनला इथं येईल पुन्हा. ठीक आहे, अशा पद्धतीने ते वर्कआउट होतं. त्यामुळे त्यामध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका. ओके, सो तुमच्या लेंथ पण इम्पॉर्टंट आहे आणि अशा पद्धतीने आपला पहिला प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट होईल. इथं नीट वाचून घ्या प्रोग्राम. इथं आपण दोन पॅकेज घेतलेत, ॲपलेट आहे ए डब्ल्यू टी आहे, दोन पॅकेज घेतलेत. ए डब्ल्यू टी काय यूज करायचं सांगितलं आहे, ॲपलेट काय यूज करायचं सांगितलं आहे आणि कोणत्याही प्रोग्राममध्ये एरर येऊ नये म्हणून आपण काय करायचं, कंपल्सरी दोन पॅकेज प्रत्येक ॲपलेटच्या प्रोग्राममध्ये घेऊन ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर आपण लेबल अंडरस्कोर प्रो एक्सटेंड ॲपलेट केलं त्यामध्ये सगळ्या ॲपलेटच्या प्रॉपर्टी घेईल. युनिट फंक्शन आपण इथे यूज केलं आहे, युनिट काय यूज केलं आहे हे तुम्हाला जास्त आपण सांगितलं आत्ता, सगळे इनिशियलायझेशन करून घ्यायचे इथं. त्यानंतर आपण दोन कन्स्ट्रक्टर यूज केलेत लेबलचेच, लेबल वन आणि डिफॉल्ट लेबल कन्स्ट्रक्टर आणि दुसरा आहे तो बाय पासिंग स्ट्रिंग हिअर. ओके, अशा पद्धती दोन्ही पास केले. आता महत्त्वाचं काय आहे की ॲड मेथड जी आपण प्रत्येक प्रोग्राममध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला पहिला कंट्रोल हा संपलेला इथं. ओके, आता आपण पुढचा कंट्रोल बघतोय, बटन कंट्रोल. आता आपण जस्ट बघितलं, आता एक लक्षात घ्या, कोणताही प्रोग्राम तुम्हाला करायचा असेल, ठीक आहे, किंवा आपलेच शिकताना आपल्या डोळ्यासमोर एखादा फॉर्म तयार करून ठेवायचा. जनरली आपण काय करतो आहे की आपल्याला लॉग इन फॉर्म समोर होतं,
आता लॉग इन फॉर्म मी तुम्हाला सांगितलं की बाबा पहिला लेफ्ट साईडला युजर नेम असेल, पासवर्ड असेल, अशा गोष्टी दिसतात. आणि खाली एक बट खाली एक कनेक्ट सिम्बॉल असतो बटन, सबमिट म्हणून किंवा लॉग इन म्हणून, त्याला आपण बटन कंट्रोल म्हणतो. तो बटन कंट्रोल आपल्याला शिकायचा आहे. त्याचा ॲपिअरन्स आपल्याला इथं इथं दिसतो आहे, आपल्या ज्या इमेजेस आहेत ही इमेज इथं दिसतो आहे आपल्याला, ठीक आहे. याच्याप्रमाणे ते वर्कआउट होईल ते, ठीक आहे. आता बघा बटनचा ॲक्च्युअल यूज काय आहे. दिस क्लास क्रिएट्स अ लेबल द बटन, ओके, म्हणजे बटन तयार करतं. द ॲप्लिकेशन कॅन कॉज सम ॲक्शन टू हॅपन वेन बटन इज पुश्ड. दिस इमेज इम डिपेक्ट्स थ्री व्ह्यूज ऑफ क्विट बटन ॲज इट अपियर्स. म्हणजे काय की बटन हाचा पर्पज काय की सम ॲक्शन टू बी परफॉर्म. एखादी ॲक्शन आपल्याला परफॉर्म करायची आहे. म्हणजे आपण एखादं बटन घेतलं तर आपण इथं क्विट बटन एक सॅम्पल दाखवलं आहे. सुरुवातीला कसं असेल, त्यानंतर आपण क्लिक केल्यावर कसं असेल आणि क्लिक सोडल्यानंतर कसं असेल, क्या. आता बघा सुरुवातीची पहिली इमेज जी आहे त्यामध्ये काय केलं आपण की इथं आपलं मऊ हा पहिला बटन जो आहे ह्याच्यामध्ये आपण काही ॲक्शन केलं नाही आहे, समोर आपलं बटन दिसतं आहे. सेकंडमध्ये काय आहे की तुम्ही त्याच्यावरती माऊस नेला आहे. आणि तिसरा इव्हेंट तिसरी इमेज काय आहे की तुम्हाला ते बटन क्लिक झाल्यानंतर कसं दिसेल. इथे एक इम्पॅक्ट त्यांनी दाखवलेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण ते बटनचं वर्किंग होईल. आणि लक्षात घ्या की बटन हा एक ॲक्टिव कॉम्पोनंट आहे, ठीक आहे. ॲक्टिव का त्यावर तुम्ही काही ना काही ना चेंजेस करू शकताय. तसं लेबलचं नाही आहे, लेबल फक्त डिस्प्ले करण्यासाठी आपण यूज करतो, ओके. द फर्स्ट व्ह्यू शोज द बटन ॲज इट अपियर्स नॉर्मली, जसं आपण सांगितलं एक्सप्ले केलं. सेकंड व्हेन फोकस इट व्हेन इट हॅज इनपुट फोकस, म्हणजे आपण ज्या माऊस त्यामध्ये मूव्ह केला आहे. अँड थर्ड शोज द बटन व्हेन यूजर क्लिक्स ऑन द माऊस, ओके, त्यावर पण क्लिक केल्यावर काय असेल. आता हे आपले कन्स्ट्रक्टर्स आहेत, ओके, दोन कन्स्ट्रक्टर आहेत. पहिला आपला आहे तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, इथं पण आहे पहिला जो कन्स्ट्रक्टर आहे तो. कन्स्ट्रक्ट बटन विथ द एम्प्टी स्ट्रिंग ऑफ फॉर इट्स लेबल. आता इथं लेबल म्हणजे काय आहे, या केसमध्ये बटनवरती आपण जे काय डिस्प्ले करतो आहे त्याला इथं आपण लेबल म्हणतो आहे, ठीक आहे. सो कन्स्ट्रक्ट बटन विथ द एम्प्टी स्ट्रिंग, म्हणजे आपण बटनवरती काही डिस्प्ले होणार नाही, तो एम्प्टी असेल. त्यानंतर बटन पॅरामीटर काय पास केला, आपण स्ट्रिंग पास केला आहे. कन्स्ट्रक्ट बटन विथ अ स्पेसिफाईड लेबल, ओके, आपण स्पेसिफाईड लेबल करून आपण तो डिस्प्ले करतो आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्या मेथड्स आहेत, ज्या आता इथं भरपूर मेथड्स इथं अवेलेबल आहेत, पण आपण काही ज्या आपल्याला कायम यूज करतो आहे, नेहमी आपण ज्या यूज करणार आहोत तितक्याच आपण फक्त बघणार आहोत. बाकी तुम्हाला ज्या प्रोजेक्टला लागतील तुम्ही त्या त्यावेळी ते यूज करू शकताय. आता पहिला आहे तो गेट लेबल, ठीक आहे. आता बघा ट्रिक आहे लक्षात ठेवायची, कशी ठेवायची, ज्यावेळी तुम्ही लेबल डिस्कस करता त्यावेळी सेट टेक्स्ट गेट टेक्स्ट, आणि लेबल सोडून जेव्हा काही पण डिस्कस करता त्यावेळी गेट लेबल सेट लेबल असं असेल, ठीक आहे. ही एक ट्रिक आहे, तुम्ही तुमच्या सोयीन दुसरी पण ॲडॅप्ट करू शकताय. गेट लेबल, त्यानंतर इथं काय होतं, गेट द लेबल ऑफ द दिस बटन, म्हणजे ले बटनवरती काय जे डिस्प्ले केलं आहे ते त्याच्या डेटा काढायसाठी आपण गेट लेबल यूज करतो. सेट लेबल सेट्स द बटन लेबल टू बी स्पेसिफाईड स्ट्रिंग, एखादं स्ट्रिंग बटनला स्ट्रिंग सेट करायचं तर सेट करू शकतो. सेट एनेबल बुलियन व्हॅल्यू, आता काही केसमध्ये बघा आपण एखादा फॉर्म जे आहे आपण भरत असतो, काही बटन सेट डिसेबल असतं, म्हणजे आपण क्लिक करू शकत नाही. याचा अर्थ बटन हा पॅसिव कॉम्पोनंट्स आहे असं नाही, ठीक आहे. तर त्याचा अर्थ काय, त्या केसमध्ये तो बटनला आपण कोणती इव्हेंट लिहिणार नाही. मग आपलं जे काय आपलं हा इव्हेंट हँडलिंग आहे ते आपण कंट्रोल करू शकतो युझिंग द सेट एनेबल्ड मेथड. इथं आपण काय करतो की बुलियन व्हॅल्यू पास करतो ट्रू किंवा फॉल्स. जर ते ट्रू असेल तर आपण बटन क्लिक करू शकतो, जर फॉल्स असेल तर आपण करू शकत नाही, ओके. सो बटन हा पॅसिव कंट्रोल आहे. आता आपण एक सॅम्पल प्रोग्राम बघणार आहोत. नेहमीप्रमाणे आपल्याकडे इथं दोन पॅकेजेस आहेत, ॲपलेट आणि AWT, हे दोन पॅकेजेस आहेत. त्यानंतर आपल्याकडे आहे ॲपलेट टॅग यूज केला आहे, क्लासचं नाव टाकलं आहे क्रिएट बटन, ओके, क्रिएट बटन टाकलं आहे. विथ हाईट घेतलेले आहे आपण ऑलरेडी. त्यानंतर बघा इनिट फंक्शन पुन्हा एकदा वापरलं आहे. आता इथं पहिला बटन जो आहे, पहिला कन्स्ट्रक्टर यूज केला आहे बटन वनसाठी, ओके. बटन वन इक्वल टू न्यू बटन, आणि त्याला आपण काहीतरी टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी फंक्शन यूज केला आहे सेट लेबल माय बटन वन, म्हणजे आपलं पहिला बटन जो असेल त्यावरती टेक्स्ट डिस्प्ले काय होणार, माय बटन वन. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट बघा, बटन टू इक्वल टू न्यू बटन माय बटन टू,
म्हणजे आपण स्ट्रिंग पास करतोय आणि त्यावर काय डिस्प्ले करतोय, माय बटन टू. आता बघा कंपोजर नेहमीपणा ऍड बटन वन ऍड बटन टू असे दोन डिस्प्ले करतोय, आणि अशा पद्धतीने आपलं खाली जे आपलं दिसतंय ते आपलं आउटपुट असेल. सो आज आपण इथं ह्या लेक्चरसाठी आपण थांबतो इथं. याचा तुम्ही ब्रीफ आणखीन एकदा ओव्हरव्ह्यू घ्या, त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन टेस्ट सोडवायची आहे. थँक्यू.